This call is now being recorded. जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती इयत्ता आठवी आजच्या ऑनलाईन क्लास मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण मराठी प्रथम भाषा या विषयातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील शब्दांचे जातीय उपघटक पाहणार आहोत. 2 दिवसापूर्वी आपण यातल्या विकारी शब्द घटक त्याचे विविध नियम सरांनी समजून सांगितलेले आहे. यासाठी आपल्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून भीमा लिंबे सर शारदा विद्यामंदिर तालुका राहत आहे सकुलाचे मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो आपण आपला आजचा घटक सुरू करावा. लेमे सर नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण विषय मराठी अंतर्गत कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती विकारी या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आज आपण अविकारी शब्द या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. तर अविकारी शब्द या शब्दांच्या 4 प्रमुखाने जाती आहेत अविकारीच्या. त्यामध्ये पहिली आहे क्रियाविशेषण अव्यय, दुसरी आहे शब्दयोगी अव्यय, तिसरी आहे उभयान्वयी अव्यय, पुढची आहे केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर आता आपण सविस्तररित्या प्रत्येक प्रकारानुसार माहिती पाहूया. त्यामध्ये पहिला जो काही अविकारी शब्दाच्या जातीचा प्रकार आहे तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय नेमकी कोणाला म्हणायचं? तर क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. विशेषणाच्या संदर्भात आपण माहिती पाहिली की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा तो शब्द होता. आता या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाच्या विषयी विशेष माहिती सांगणारा तो शब्द असतो, तो अविकारी असतो. उदाहरणार्थ पहा, त्याचे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आपण पाहूया आणि त्यानुसार त्याची उदाहरणं आपण अभ्यासूया. क्रियाविशेषण अव्ययाचे जे प्रकार आहेत तर त्यापैकी पहिला प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाच्या मध्ये 2 आपणाला उपप्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कसं ओळखायचं? तर क्रिया कोठे घडली ते दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय. क्रिया ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणाचा स्थळाचा बोध आपणाला त्या शब्दावरून किंवा त्या शब्दावरून आपणाला होत असतो. तर क्रिया कोठे घडली ते दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. आता याचे जे प्रामुख्याने 2 उपप्रकार पडतात त्यामध्ये पहिला उपप्रकार आहे स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखत असताना आपणाला काही शब्द या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये येथे, तेथे, लांब, दूर, सभोवती, आसपास, खाली, वर, मध्ये, पुढे, कोठे यांसारखे जे शब्द आहेत हे शब्द आपण पाठच करणं गरजेचं आहे. परीक्षेला आपणाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि मग त्या प्रश्नांच्या मध्ये आपणाला हे जर शब्द पाठ नसतील तर गोंधळ उडतो. म्हणून आपणाला हे प्रत्येक प्रकारानुसार आणि उपप्रकारानुसार शब्द जे आहेत ते शब्द पाठ करणं आवश्यक आहे. म्हणून स्थितीदर्शकचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. येथे, तेथे, लांब, दूर, सभोवती, आसपास, खाली, वर, मध्ये, पुढे, कोठे. उदाहरणादाखल या ठिकाणी मी एक वाक्य घेतलेलं आहे, पुढे पटांगण आहे. आणि पुढे या शब्दाखाली जर अधोरेखित केलेला असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर आपणाला म्हणजे अधोरेखित केलेल्या शब्दाचं क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आणि मग पर्यायामध्ये तुम्हाला स्थितीदर्शक असेल, गतीदर्शक असेल किंवा स्थलवाचक असेल, कालवाचक असेल यापैकी जर एखादा आपणाला हे पर्याय दिलेले असतील तर योग्य पर्याय आपणाला ओळखता आला पाहिजे. पुढे या शब्दावरून आपणाला ते जे पटांगण आहे ते पटांगण कोठे आहे याची स्थिती आपणाला कळती आहे. पहा, म्हणजे पटांगण आपल्या पुढे आहे हे आपणाला या शब्दावरून कळतं. म्हणून पुढे हा शब्द स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर आपणाला दुसरं उदाहरण या ठिकाणी थोडस घेता येईल. पहा, सभोवतली शब्दाचे एक उदाहरण आपण घेऊया. सभोवती वर्ग आहेत, सभोवती वर्ग आहेत. आता या ठिकाणी तुम्ही मैदानामध्ये किंवा पटांगणामध्ये जर उभा असाल तर तुमच्या अवतीभोवती म्हणजे सभोवती वर्ग खोल्या
जर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्राला म्हणू शकता सभोवती वर्ग आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात ते ठिकाण जर मैदानाचं असेल, पटांगणाचं असेल, शाळेच्या मैदानाचं, तर अवतीभोवती तुमच्या वर्ग खोल्या आहेत आणि म्हणून तुम्ही काय म्हणू शकता सभोवती वर्ग आहेत. म्हणून हे शब्द आपणाला पाठ करणं गरजेचं आहे. सभोवती हा शब्द स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणाचा तो शब्द आहे. त्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गतिदर्शक. आता गतिदर्शक क्रियाविशेषण कसं ओळखायचं तर इकडून तिकडून, येथपासून, दुरून, चोहीकडून, कोठून, या ठिकाणी सुद्धा आपणाला स्थळाचाच बोध होतोय. परंतु त्या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांवरून आपणाला एक गती लक्षात येते आहे. पा, चोहीकडून ढग दाटून आले. आता चोहीकडून म्हटल्यानंतर आपल्या अवतीभोवती आकाशामध्ये वरती आकाशामध्ये सर्व बाजूंनी ढग जर दाटून आलेले असतील, ढगांनी जर गर्दी केलेली असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो चोहीकडून ढग दाटून आले. आता पाऊस पडण्याची वेळ झालेली आहे म्हणजे चोहीकडून हा जो शब्द आहे तो आपणाला त्या ठिकाणी गती दर्शवतो आहे स्थलाची. तर अशा प्रकारे स्थलवाचक क्रियाविशेषण ओळखत असताना क्रिया कोठे घडली हे दाखवणारे ते क्रियाविशेषण असतं. आणि त्यामध्ये स्थिती आणि गतिदर्शक हे दोन उपप्रकार आहेत. त्याचे हे शब्द जे आहेत हे शब्द आपण पाठ करणं गरजेचं आहे, कारण परीक्षेला हे शब्द वापरून वाक्य येत असतात. दुसरं एखादं वाक्य जर आपण या ठिकाणी पाहायचं म्हटलं तर उदाहरणार्थ पहा, पुलाखालून नदी वाहते, वरून वाहने जातात, असं एखादं वाक्य आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पुलाखालून नदी वाहते, वरून वाहने जातात. आता या ठिकाणी वरून या शब्दावरून आपणाला गती लक्षात येते आहे त्या स्थळाची. आता हे स्थळ पुलाच्या खालून नदी वाहते आणि पुलाच्या वरून वाहने जातात. म्हणजे हा वरून जो शब्द आहे हा गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणाचा शब्द आहे, जो की इथे वरून मी दिलेला नाही. अशा प्रकारे इत्यादी म्हटलेला आहे. अजून कोणकोणते शब्द या गतिदर्शक मध्ये येतात त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे तो म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखत असताना आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल तर क्रिया कोठ केव्हा घडली. पा, स्थळामध्ये क्रिया कोठे घडली आणि काळामध्ये या ठिकाणी क्रिया केव्हा घडली ते दाखवणारे ते क्रियाविशेषण अव्यय असतं. आता या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे सुद्धा काही उपप्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला उपप्रकार आहे कालदर्शक कालवाचक क्रियाविशेषणाचा. हा कालदर्शक इथं कालवाचक म्हटलेलं आहे, कालदर्शक इथं म्हटलेलं आहे. पा, कालदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालदर्शक कसं ओळखायचं तर आता, काल, उद्या, तूर्त, पूर्वी, जेव्हा, तेव्हा, अशा प्रकारचे इत्यादी जे शब्द असतात ते शब्द आपणाला काळाचा बोध त्या ठिकाणी करून देतात. पा, एखाद क्रिया केव्हा घडली म्हणजे आत्ता घडले किंवा काल घडले, उद्या घडणार आहे किंवा तूर्तास म्हणजे थोडा वेळ आता यावेळी आपण थोडंसं थांबूया असं आपण म्हणतो, किंवा पूर्वी घडून गेलेली आहे, जेव्हा तेव्हा, हे जे शब्द आहेत याच्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो आहे. त्यानंतर दुसरा उपप्रकार या ठिकाणी आहे सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता सातत्यदर्शक हे जे काही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे हे ओळखत असताना आपल्याला काही शब्द लक्षात ठेवावे लागतील. अजून, सतत, नेहमी, अद्याप, नित्य यांसारखे जे काही शब्द आहेत इत्यादी, तर या शब्दांमधून आपल्याला सातत्य जाणवतं काळाच्या बाबतीतलं. आणि म्हणून या ठिकाणी हे शब्द जे आहेत हे सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत. या ठिकाणी एक उदाहरण आपण थोडक्यात पाहूया की नेहमी वाचन करावे. तुम्हाला वर्गामध्ये सुद्धा शिक्षक सांगत असतात नेहमी वाचन
करावे. असं जर वाक्य या ठिकाणी आलेलं असेल परीक्षेला नेहमी खाली अधोरेखित केलेलं असेल तर हा जो शब्द आहे हा सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द आहे हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोणता शब्द कोणत्या प्रकारामध्ये आहे हे आपल्याला पाठ केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. त्यानंतर पुढचं आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यामध्ये पहा क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा वारंवार दररोज हर घडी यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आवृत्ती म्हणजे त्याची पुनरावृत्ती होताना लक्षात येते. पहा क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला या ठिकाणी म्हणजे येणारा प्रत्येक क्षण त्या प्रत्येक क्षणाला ती घटना घडते आहे. पुन्हा पुन्हा घडते वारंवार दररोज नित्यनियमाने नवीन दिवस आला की ती घटना घडते. हर घडी प्रत्येक प्रसंगाला किंवा प्रत्येक क्षणाला या ठिकाणी ती घटना घडताना आपल्याला दिसून येते म्हणजे या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली लक्षात येते आहे. म्हणजे आवृत्ती दर्शक कालवाचक म्हणजे काळाची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून याला आवृत्ती दर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. आता क्रियाविशेषण अव्ययाचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखत असताना आपणाला क्रिया कशा तऱ्हेने घडते हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय असतं. बघा आता मगाशी आपण पाहिलेलं आहे की नेमकी क्रिया कोठे घडली क्रिया केव्हा घडली आणि आता जर रीती आहे ती रीतीमध्ये अभ्यास आपल्याला लक्षात ठेवावं लागेल क्रिया कशा तऱ्हेने घडली. क्रिया घडले केव्हा तरी घडले पण ती कशा तऱ्हेने घडलेली आहे हे दाखवणारे जे क्रियाविशेषण अव्यय असतं तर याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं. या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे सुद्धा चार उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला जो उपप्रकार आहे तो म्हणजे प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता प्रकारदर्शक जे काही क्रियाविशेषण अव्यय आहे ते ओळखत असताना आपल्याला काही शब्द पुन्हा एकदा लक्षात ठेवावे लागतील. जसे की असे जसे तसे व्यर्थ उगीच आपोआप जलद यांसारखे इत्यादी जे शब्द आहेत या शब्दावरून आपल्याला त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचा बोध होतोय. कोणत्या तर प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा. क्रिया जी घडलेली आहे ती कशा तऱ्हेने घडलेली आहे त्याचा बोध आपल्याला या ठिकाणी होतो आहे. उदाहरणार्थ एक वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की हरिण जलद पळते. बघा उदाहरणार्थ हरिण जलद पळते. आता या ठिकाणी जलद शब्द आलेला आहे त्याचं एक वाक्य तयार केलेलं आहे. आता हरिण जलद पळते हरिण पळण्याची क्रिया करते आहे परंतु हरिण हे सावकाश नाही चाललेलं. जलद या शब्दावरून क्रिया नेमकी कशी घडलेली आहे त्याचा बोध आपणाला होतो म्हणून या ठिकाणी प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय त्याला म्हटलं जातं. पहा क्रिया घडलेली पळण्याची पण ती जलद रीतीने घडलेली आहे म्हणजे क्रिया कशा तऱ्हेने घडते हे आपणाला याच्यावरून जाणवतो. त्यानंतर परत पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण. आता अनुकरण दर्शक मध्ये सुद्धा पहा पुनरावृत्ती शब्दाची झालेली आहे. पटपट झटझट तुरु तुरु टपटप मटामटा इत्यादी जे काही शब्द आहेत हे ओळखायला थोडस सोपं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पहा अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हटलेलं आहे. क्रिया घडलेली ती पटपट घडलेली आहे झटपट घडलेली आहे तुरु तुरु घडलेली आहे किंवा टपटप घडलेली आहे मटामटा घडलेली आहे. जसं की आपण या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊया की झटपट काम करावे पटपट निर्णय घ्यावा. पण एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला सांगितलं तर आपण लवकर निर्णय घेत नाही त्यावेळेला आपल्याला एक वाक्य ऐकायला मिळतं की निर्णय आहे तर पटपट निर्णय घेऊन मोकळं व्हावं असं आपण बोली भाषेमध्ये म्हणतो. तर पटपट निर्णय घ्यावा तिथं त्या ठिकाणी जी क्रिया घडलेली आहे त्या कशा तऱ्हेने घडलेली आहे तर पटपट निर्णय घेण्याची क्रिया आहे ती पटपट झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली असते. पुढचा जो प्रकार आहे तो आहे निश्चय दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता निश्चय दर्शक यामध्ये आपल्याला कुठेतरी खात्री पाहायला मिळते आहे. उदाहरणार्थ पहा खरोखर नक्की म्हणजे मी जे काही सांगतोय ते खरं खरं आहे असं एखादा मुलगा आपल्याला
म्हणू शकतो. नक्की, खचित, इत्यादी इत्यादी प्रकारचे जे शब्द आहे की ज्याच्यामधून आपल्याला क्रियेची जी क्रिया घडलेली आहे तिच्यामध्ये खात्री कुठेतरी जाणवते. उदाहरणार्थ पहा, त्याने खरोखर मनापासून अभ्यास केला आहे. या खरोखरचा आपण वाक्यामध्ये जर उपयोग केला तर त्याने खरोखर मनापासून अभ्यास केला आहे. आता खरोखर हा जो काही शब्द आहे तो खात्री देतोय की त्यानं अभ्यास केलेला आहे, मनापासून केलेला आहे. मनापासून केला पण तो खरोखर केलेला आहे, म्हणजे खात्रीशीररित्या त्या ठिकाणी त्यानं मनापासून अभ्यास केलेला आहे. म्हणून खरोखर हा जो शब्द आहे याच्यावरून आपल्याला निश्चित असा बोध होतोय त्या क्रियेचा. क्रिया घडलेली ती निश्चितरेने घडलेली आहे, खात्रीशीररित्या घडलेली आहे. म्हणून निश्चयदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण हवे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे अनुक्रमदर्शक. आता अनुक्रमदर्शक मध्ये हळूहळू क्रमशः इत्यादी शब्द आलेले असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊया की हळूहळू झाडाची सर्व पाने गळाली. हळूहळू झाडाची सर्व पाने गळाली. पानझडी वृक्ष असेल तर झाडाची पानगळ ही काही एकाच दिवसामध्ये होत नाही, तर हळूहळू त्या ठिकाणी पानगळ होत असते आणि एकाच वेळेला सर्व पानं गळून पडत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की हळूहळू झाडाची सर्व पाने गळाली. म्हणजे क्रिया घडलेली आहे झाडाची पाने गळण्याची, पण ती क्रिया होत असताना ती हळूहळू झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी तो अनुक्रमदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषणाचा शब्द आहे. किंवा क्रमशःचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. क्रमशः एकेकाला बक्षीस दिले जाईल. पा, बक्षीस वितरणाच्या वेळेला या ठिकाणी क्रमशः म्हणजे क्रमाने एकेकाला ते बक्षीस मिळणार आहे. तोपर्यंत गडबड गोंधळ करू नये अशा प्रकारची सूचना आपल्याला मिळते. पा, तर पुढचा जो प्रकार आहे तो आहे परिणामवाचक किंवा त्याला संख्यावाचक अशाही प्रकारचं क्रियाविशेषण म्हटलं जातं. तर क्रिया कितीदा घडली हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय असतं. बघा, क्रिया कितीदा घडली या ठिकाणी कितीदा घडली यावरून संख्येचा बोध होतो आहे. या संख्यावाचक किंवा त्यालाच परिणामवाचक क्रिया घडलेली आहे तिचा परिणाम किती कसा झालेला आहे, तो कितीदा झालेला आहे हे आपणाला या ठिकाणी कळतं. म्हणजे क्रिया कितीदा घडली हे दाखवणारे जे क्रियाविशेषण हवे असतं त्याला परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण हवे असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यावे. आता भरपूर प्यावे निश्चित असं या ठिकाणी प्रमाण दिलेलं नाही, परंतु अनिश्चित प्रमाण आहे भरपूर पाणी पिण्याच्या संदर्भामधलं. त्यानंतर वर्गात शिकवताना अनेकदा प्रश्न पडायचे, प्रश्न पडत होते, पण निश्चित असं 2 वेळा 4 वेळा 5 वेळा असं नाहीये, पण अनेक वेळा त्या ठिकाणी प्रश्न पडत होते. यावरून आपणाला त्या ठिकाणी परिणाम किंवा संख्या निश्चित संख्येचा बोध होत जरी नसला तरी ते शब्द संख्यावाचक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर थोडक्यात प्रश्नाचं जे स्वरूप आहे या क्रियाविशेषण अव्ययावरती एक प्रश्न नमुन्या दाखल आपण पाहूया. परीक्षेला कशा स्वरूपाचा प्रश्न येतो तर पहा, प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा जो प्रकार आहे तो प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. प्रश्न 2018 साली आलेला होता. आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तूर्तास तरी पुसला गेला आहे. म्हणजे आजोबांना पुण्याला जायचं होतं, पण पुण्याला जाण्याचा जो विचार आहे तूर्तास म्हणजे या क्षणाला किंवा या थोड्या काळापुरतं का होईना तो आता पुसला गेलेला आहे. म्हणजे तूर्तास या शब्दावरून आपल्याला एक बोध होतोय लक्षात घ्या की पुण्याला जायचा जो विचार होता तो काही काळापुरता तो थांबलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्याचा अर्थ आहे. आता पर्याय पहा, पहिला आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे काळाचा बोध त्या ठिकाणी होतोय का हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे त्या ठिकाणी त्या क्रियेमध्ये पुन्हा पुन्हा ती क्रिया घडते का, सातत्य जाणवतंय का. सातत्यदर्शक मध्ये आपण पाहिलं अजून, सतत, नेहमी, अद्याप, नित्य असे जे शब्द याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हवे. मग आवृत्तीमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की ती क्रिया पुन्हा पुन्हा घडलेली आहे, जसं की पुन्हा पुन्हा, वारंवार, दररोज, हरघडी, क्षणोक्षणी, हे जे शब्द आहेत ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे आहे.
त्यानंतर स्थितीदर्श क्रियाविशेषण आवे. आता स्थितीदर्श क्रियाविशेषण अव्ययाच्या बाबतीमध्ये स्थितीदर्श क्रियाविशेषण अव्ययाच्या बाबतीमध्ये येथे तेथे लांब दूर सभोवती आसपास खाली वर मध्ये असे जे काही शब्द आपण अभ्यासलेले आहेत, क्रिया कोठे घडलेले, त्या क्रिया घडणे घडलेले ठिकाण, याच्यातून आपल्याला स्थितीचा बोध होतो त्या क्रियेच्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की क्रियाविशेषण प्रकार ओळखा, क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता तुर्तास वरून आपणाला क्रिया काही काळापुरता तरी आजोबांनी मनातला विचार जो आहे तो थांबवलाय किंवा तो त्यांच्या मनात आता तो विचार नाहीये, मग याच्यावरून काळाचा बोध होतो. लक्षात घ्या, आता तूर्त या शब्दातून काळाचा बोध आपणाला होतो, म्हणून तूर्तास हे जे आहे हा जो शब्द आहे हा कालदर्शक क्रियाविशेषण आहे. म्हणजे योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. लक्षात घ्या की परीक्षेला जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचा अर्थ अगोदर आपण समजून घ्या, आपल्याला नेमकी काय विचारलेलं आहे, त्यानंतर दिलेले वाक्य त्या वाक्याचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, अधोरेखित केलेला शब्द त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे, मग त्या शब्दातून कुठला अर्थ प्रतीत होतो हे आपणाला लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर पर्यायांचा विचार करावा लागेल, प्रत्येक पर्यायाचा त्या ठिकाणी विचार केल्यानंतर आपल्याला योग्य अशा पर्यायापर्यंत पोहोचावं लागेल. तर अशा प्रकारे प्रश्न वाचावा, वाक्य दिलं असेल वाक्य वाचावं, अधोरेखित शब्द असेल त्या अधोरेखित शब्दाचा अर्थ लावावा, प्रत्येक पर्यायाशी तो कसा जुळतो किंवा नाही हे शोधावं आणि योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचावं. म्हणजे परीक्षेला विचारलेल्या प्रश्नांचं योग्य उत्तर शोधत असताना आपण या पद्धतीचा वापर केला तरीही चालेल. आता आपण पुढच्या शब्दाच्या जातीकडे वळूया. पुढची जी शब्दाची जात आहे ती म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय नेमके कोणाला म्हणायचे त्याच्याकडे आपण वळूया. शब्दयोगी अव्यय जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. पा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा जो शब्द आहे तो शब्दाला जोडून येतो, हे पहिल्यांदा डोक्यामध्ये ठेवा. त्यानंतर ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो. म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा शब्द जो आहे तो ज्या शब्दाला जोडून आलेला आहे त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध कुठेतरी तो दाखवत असतो अशा जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की घरावर कौले टाकूया. आता या ठिकाणी घरावर, या घरावर शब्द जो आहे याच्यातला मूळ जो शब्द आहे ना या वाक्यातील वर हा शब्द, हा जो वर शब्द आहे हा वर शब्द घर या मूळ शब्दाला जोडून आलेला आहे. म्हणजे घर या शब्दाचा, घर या शब्दाचा टाकूया या शब्दाशी काय संबंध आहे तर तो वर या शब्दाने त्या ठिकाणी कुठेतरी जोडलेला आपणाला दिसून येतो. म्हणजे कौल टाकायची आहेत परंतु घर कौले टाकूया अर्थ स्पष्ट होत नाही. घरावर मग आपल्याला निश्चित असे ठिकाण मिळाले आहे. वर या शब्दामुळे आपणाला कौलं जी टाकायची आहे ती घराच्या वरच्या बाजूला छतावरती कौलं टाकायची आहेत. या वर या शब्दावरून आपल्याला निश्चित असं ठिकाण मिळालेलं आहे. शब्दयोगी अव्यय हे नेहमी शब्दाला जोडून येतं, लक्षात घ्या. तर इतर जे शब्द आहेत शब्दाला जोडून येणारे, पहा शब्दयोगी अव्ययाचे शब्दाला जोडून येणारे इतर शब्द आपण थोडक्यात पाहूया. त्यामध्ये खाली जसं की पाण्याखाली बोट बुडाली, त्यानंतर साठी, पुढे, मागे, कडे, नंतर, जवळ इत्यादी. शाळेजवळ वह्या पुस्तकांचं दुकान आहे असं आपण वाक्य त्या ठिकाणी शाळेजवळ म्हणजे शाळे, शाळा या शब्दाला जवळ शब्द जोडून येतो. पहा, तर अशा प्रकारे शब्द जर जोडून येत असतील, आता हे जे शब्द आहेत हे जर जोडून येत असतील, शब्दाला जोडून येत असतील तर ते शब्दयोगी अव्ययाचे. परंतु यापैकी काही शब्द जे आहेत ते शब्दाला जर जोडून आले नाही तर
वाक्यामध्ये येतात शब्दाला न जोडता त्या वेळेला मात्र ते शब्दयोगी अव्ययाचे शब्द राहत नाहीत. पुढे आपण एक तक्ता या ठिकाणी पाहूया. क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय यांच्यामध्ये नेमकी काय फरक आहे? क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामधला फरक अगोदर क्रियाविशेषण अव्ययाच्या बाबतीमध्ये पाहूया. पतंग वर उडाला, मगाशी आपण उदाहरण पाहिले पा घरावर. आता हा वर शब्द घर या शब्दाला जोडून आलाय घरावर, परंतु या ठिकाणी पतंग वर उडाला हा वर शब्द वाक्यामध्ये स्वतंत्रपणे आलेला आहे. तो पतंग या शब्दाला जोडलेला नाही. स्वतंत्रपणे जर तो शब्द आला असेल तर तो शब्द क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द असतो. त्यानंतर पुस्तक टेबलावर आहे असं हे दुसरं वाक्य या ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तोच वर शब्द या ठिकाणी आलेला आहे, परंतु तो टेबल या शब्दाला जोडून आलेला आहे. जर जोडून आलेला असेल तर हा जोडून आलेला शब्द असतो शब्दयोगी अव्ययाचा. त्यामुळे परीक्षेला जर का तुम्हाला असं एखादं वाक्य दिलेलं असेल आणि वर हा शब्द किंवा इतर जे शब्द जर जोडून आलेले असतील तर ते जोडून आलेले शब्द शब्दयोगी अव्ययाचे असतात. परंतु जर ते सुटे आले असतील, स्वतंत्रपणे आलेले असतील, तर स्वतंत्रपणे आलेले शब्द शब्द तेच आहेत. इथं पण वर आहे आणि इथे पण वर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तोच शब्द जोडून येत असेल तर शब्दयोगी अव्यय आणि जोडून येत नसेल तर मात्र क्रियाविशेषण अव्ययाचा तो शब्द होतो. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण आपण पाहूया. रमेश काही वेळ थांबला व नंतर निघून गेला. रमेश नावाचा तुमचा एखादा मित्र त्या ठिकाणी तुमच्या घरी आला असेल तर तो थोडा वेळ थांबलेला असेल आणि तो निघून गेला असेल तर तुम्ही म्हणू शकता की रमेश काही वेळ थांबला, म्हणजे काही वेळ तो थोडाच वेळ थांबला व नंतर निघून गेला. बघा हा इथं नंतर शब्द आलेला आहे. पण तोच नंतर जर इथे अशा प्रकारे आला, दुसरं उदाहरण पहा, तो सूर्योदयानंतर, सूर्योदय या शब्दाला नंतर हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणजे सूर्योदयानंतर जर असा जोडून येत असेल तर तो शब्द हा शब्दयोगी अव्ययाचा असतो. परंतु तोच शब्द जर स्वतंत्रपणे येत असेल तर मात्र तो क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द असतो. हा जो फरक आहे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामधला, हा फरक आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. शाळा येथून शाळा जवळ आहे. लक्षात घ्या पा, येथून शाळा जवळ आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणापासून तुमची शाळा जवळ आहे, फार दूर अंतरावर नाही तर जवळच आहे असं तुम्हाला त्याच्या त्या वाक्यामधून सांगायचंय. आता तोच जर जवळ शब्द जोडून आला, मला देवळाजवळ काका भेटले. बघा मला देवळाजवळ, देऊळ आणि जवळ हे दोन शब्द एकमेकाला जोडले गेलेले आहेत. म्हणजे देऊळ या शब्दाला जवळ हा शब्द जोडून आलेला आहे. मग यावरून एकच निष्कर्ष डोक्यात ठेवा, शब्दयोगी अव्यय जो असतो तो शब्दाला जोडून येतो आणि तोच शब्द जर क्रियाविशेषण अव्ययामध्ये वापरला गेला असेल तर तो स्वतंत्रपणे येतो. हा फरक या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून आलेले असतात आणि ज्या शब्दाला ते जोडून येतात त्या शब्दाचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी ते संबंध दर्शवितात हे आपण या ठिकाणी या शब्दांच्या माध्यमामधून पाहिलेलं आहे. तर आता पुढच्या प्रकाराकडे आपण वळूया. पुढचा जो प्रकार आहे तो आहे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय नेमके कोणाला म्हणायचं त्याच्याकडे आपण वळूया. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला, या ठिकाणी जे काही शब्द येतात ते दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना ते जोडतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पहा, आणि व परंतु किंवा म्हणून यासारखे जे शब्द आहेत ते दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडत असतात. आता उभयान्वयी अव्ययाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांकडे आपण वळूया. प्रत्येक प्रकारानुसार आपणाला हे शब्द लक्षात ठेवावे लागतील. उभयान्वयी अव्ययाचा पहिला प्रकार आहे की
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय नेमके कोणाला म्हणायचं, तर या ठिकाणी हे अव्यय दोन प्रधान वाक्य जोडण्याचे कार्य करते. बघा या ठिकाणी आलेले जे अव्यय असतं ते दोन प्रधान वाक्य, प्रधान म्हणजे प्रमुख मुख्य वाक्य असतात, या अव्ययाने जोडली गेलेली वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने सारख्याच तोलामोलाची असतात. बघा या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच प्रधान असतात. प्रधान कोणाला म्हणायचंय, तर त्या वाक्यांची जर आपण गणना केली, तुलना केली, तर ती सारख्याच तोलामोलाची वाक्य असतात. अशी सारख्याच तोलामोलाची जी वाक्य असतात त्यांना प्रधान वाक्य म्हटलेलं आहे. आणि ही प्रधान वाक्य ज्या अव्ययाने जोडली जातात ती जी अव्यय आहे ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखली जातात. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा काही उपप्रकार आहेत, त्या उपप्रकारांकडे आपण वळूया. तर पहा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार आहेत, या चार उपप्रकारांकडे आपण आता वळूया. त्यामध्ये समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता समुच्चय बोधक याच्यामधून आपणाला एक गोष्ट लक्षात येते. पहा याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत, इथेही आपणाला शब्द लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. काही शब्द असे आहेत की वरच्याही उपप्रकारात आलेले आहेत, खालच्याही उपप्रकारामध्ये आलेले आहेत, परंतु वाक्यामध्ये त्यांचा वापर होताना जो फरक आहे तो फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामध्ये समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी जे अव्यय आहे, या अव्ययामध्ये एकापेक्षा अनेक गोष्टींचा समुदाय आपल्याला आढळून येतो. लक्षात घ्या, ओळखायला सोपं आहे. वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक म्हणजे समुदाय, समुच्चय म्हणजे समुदाय आढळून येतो त्या वाक्यामध्ये. आता या उदाहरणार्थ बघा, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोघे श्रेष्ठ संत कवी होते. आता ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोघांचा कुठेतरी समुदाय आपल्याला या वाक्यामध्ये आढळून येतो आहे, आणि ह्या दोघांना आणि या शब्दाने जोडलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आणि या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आपल्याला लक्षात येतो आहे. त्यानंतर व चा उपयोग करताना आपण म्हणू शकतो मी व माझा भाऊ सिनेमाला जाऊ, म्हणजे भविष्य काळातलं ते त्या ठिकाणी वाक्य असेल की मी व माझा भाऊ, म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघांचा समुदाय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे शब्द आहेत त्या शब्दांमधून जर आपल्याला समुदायाचा कुठेतरी बोध होत असेल तर ते समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे ते शब्द असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा तो म्हणजे विकल्प बोधक. आता विकल्प बोधक यामध्ये प्रामुख्याने दोन वाक्य जी जोडली जातात प्रधान असणारी, ती दोन वाक्य या प्रत्येक वाक्यात एक गोष्ट आपल्याला कुठेतरी स्वीकारायची असते, लक्षात घ्या. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती कुठेतरी पहिली गोष्ट स्वीकारतो तर दुसरी गोष्ट नाकारतो, किंवा पहिली जर नाकारली असेल तर दुसरी गोष्ट स्वीकारलेली असेल, म्हणजे एक गोष्ट स्वीकारायची आहे आणि दुसरी गोष्ट कुठेतरी नाकारायची आहे, अशा प्रकारचा बोध त्या वाक्यामधून आपल्याला होत असतो. आता विकल्प बोधक जे काही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे काही शब्द आहेत त्यामध्ये पहा विकल्प दिला जातो आपल्याला, किंवा अथवा अगर वा. इथे एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, निरंजन वा उदबत्ती काही चालेल. आता निरंजन म्हणजे छोटी जी काही आपण देवाच्या समोर निरंजन लावतो, छोटीशी पंती असते बघा, किंवा देवाला अगरबत्ती म्हणतो आपण, त्यालाच उदबत्ती या ठिकाणी शब्द घेतलेला आहे. तर म्हणजे एकतर ती छोटीशी असणारी पंती म्हणजेच निरंजन, किंवा आपल्याला त्या ठिकाणी उदबत्ती, या दोघांपैकी कुठलीही एखादी वस्तू चालेल, म्हणजे एक चालेल दुसरी नसली तरी, निरंजन वा उदबत्ती काहीही चालेल. एका गोष्टीचा स्वीकार केलेला आहे, निश्चित असा कोणत्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे ते दिलेलं नाहीये. एकतर ही पहिली गोष्ट द्या किंवा दुसरी गोष्ट द्या, परंतु एक दिली तर दुसरी नको असा बोध आपणाला या ठिकाणी होतोय. म्हणजे एकाचा स्वीकार आणि दुसऱ्याला कुठेतरी नाकारलेलं आहे. अशा प्रकारे जर वाक्यात बोध होत असेल तर तो आलेला जो शब्द असतो इथे तो विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा तो शब्द असतो. त्यानंतर दुसरं एखादं उदाहरण आपण पाहूया. आपल्या घरी कार्यक्रम असतो बघा,
कार्यक्रमाला आपण नातेवाईकांना बोलावतो त्यावेळेला सहज आपण त्यांना बोलून जातो की तुम्ही या किंवा तुमच्या पत्नीला पाठवा, म्हणजे एकतर तुम्ही या, तुम्हाला नाही जमलं तर तुमच्या पत्नीला पाठवा असं आपण बोलतो. म्हणजे तुम्ही या किंवा तुमच्या पत्नीला पाठवा, म्हणजे किंवा या शब्दाचा पर्याय एकतर तुम्ही या, तुम्ही नाही आले तर पत्नीला पाठवा, म्हणजे पर्याय त्या ठिकाणी खुला असतो. एक स्वीकारायचा तर एक नाकारायचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यानंतर अथवाचं एखादं वाक्य आपल्याला पाहता येईल, या वस्तूमधून तुम्ही पुस्तक अथवा पेन घ्या. तर अशा प्रकारे पुस्तक अथवा पेन, एकतर पुस्तक घ्या किंवा पुस्तक नाही घेतलं तर पेन घ्या, म्हणजे पर्याय तिथे खुला आहे. तर पुढच्या प्रकाराकडे आपण वळूया, न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता न्यून, न्यून या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, कुठेतरी कमतरता, उणीव, कमतरता जाणवते पा. आता न्यूनत्व प बोधक जे काही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे शब्द आहेत ते पण, परी, परंतु, बाकी यांसारखे जे शब्द आहेत याच्यामधून आपणाला कुठेतरी एक गोष्ट पूर्ण झालेली असते तर दुसरी गोष्ट तिची कमतरता, तिची उणीव आपणाला जाणवत असते वाक्यामध्ये पा. उदाहरणार्थ मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता या ठिकाणी आपल्याला मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हटलेलं आहे, तर मरण्याची क्रिया आहे परंतु मरत असताना आपल्याला कुठेतरी कीर्तिरूपी उरण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपणाला दुसरं एखादं उदाहरण पाहता येईल पा. या ठिकाणी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली परंतु यश आले नाही. शिकस्त केली म्हणजे खूप प्रयत्न केले, अतोनात प्रयत्न केले परंतु त्या पेशंटला वाचवण्यामध्ये यश आले नाही, म्हणजे कमतरता राहिलेले की वाचवू शकले नाहीत. एक गोष्ट त्यांनी पूर्ण केली, डॉक्टरांनी अतोनात शिकस्त केली, म्हणजे इथे एक गोष्ट पूर्ण झालेली आहे परंतु यश आले नाही. पुढच्या गोष्टीमध्ये कुठेतरी कमतरता आपणाला जाणवते आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर दुसरं एखादं वाक्य आपण पाहू शकतो, अलीकडे वाचनाला वेळ कमी मिळतो बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे वाचन करायला वेळ कमी मिळतो हे पूर्ण वाक्य इथे झालेलं आहे परंतु बाकी सर्व ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कमतरता या ठिकाणी जाणवलेली आहे. पुढचा उपप्रकार आहे तो आहे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. त्यामध्ये पहा म्हणून आणि सबब. तर अशा प्रकारे हे दोन शब्द आपण लक्षात ठेवायचे. काही शब्द जे आहेत उदाहरणार्थ म्हणून सारखे ते अनेक ठिकाणी आपल्याला वापरलेले दिसून येतील परंतु वाक्यामध्ये उपयोग होत असताना त्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जसं मागाशी मी सांगितलं तुम्हाला वरती शब्दयोगी अव्यय आणि अव्ययांच्या बाबतीमध्ये आणि क्रियाविशेषण अव्ययाच्या बाबतीमध्ये, तर तसा हा जो फरक आहे तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत त्यामध्ये काय असतं लक्षात घ्या की यामध्ये दोन जी वाक्य असतात त्या दोन वाक्यामध्ये एक घटना आणि त्या घटनेचा परिणाम आपणाला त्या ठिकाणी दिलेला असतो पा. म्हणजे पहिली घटना, पहिलं वाक्य हे घटनेचं असतं आणि दुसरं जे वाक्य आहे ते त्या घटनेचा परिणाम दाखवत असतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्ष म्हणावं लागेल की परिणाम बोधक जे अव्यय आहे ते ओळखत असताना म्हणून आणि सबब यांसारखे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ पहा, रोगाचा फैलाव झाला म्हणून लोक घाबरले. पहिलं वाक्य आहे रोगाचा फैलाव झाला म्हणजे रोग पसरलेला आहे इथपर्यंत झालं, परंतु म्हणून या शब्दामुळे काय झालेले आहे, परिणाम दाखवलाय. लोक घाबरले, रोगाचा फैलाव झाला, रोग पसरलाय, म्हणून त्याचा परिणाम काय झालेला आहे, तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण, घाबरण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या, इथे परिणाम आपल्याला म्हणून या शब्दामुळे दाखवल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा जे काही चार उपप्रकार आहेत ते आपण पाहिले. समुच्चय बोधक, कुठेतरी समुदायाचा बोध होतो. विकल्प बोधक, त्यामध्ये आपल्याला एक स्वीकारायची तर एक नाकारायची असते गोष्ट. त्यानंतर न्यूनत्व बोधक, यामध्ये एक गोष्ट पूर्ण तर एक गोष्ट कुठेतरी त्या ठिकाणी कमतरता जाणवते. आणि परिणाम बोधक मध्ये एक गोष्ट ती पूर्ण असते, तिचा परिणाम आपल्याला पुढच्या वाक्यामध्ये जाणवतो. हे शॉर्टकट मध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आता आपण उभयान्वयी अव्ययाचा दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय नेमकी ओळखायचं कसं,
तर उभयान्वयी अव्ययामध्ये प्रामुख्याने दोन वाक्य असतात. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखत असताना यामध्ये एक वाक्य प्रधान असतं बघा, आणि दुसरं जे वाक्य असतं ते दुसरं वाक्य असतं गौण. म्हणजे फार महत्वाचं त्या ठिकाणी ते वाक्य नसतं. पहिलं वाक्य प्रमुख असतं तर दुसरं वाक्य हे गौण असतं. अशा स्वरूपाची ती वाक्य जोडण्याची जोडणारी जी काही अव्यय असतात ती अव्यय असतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा चार उपप्रकार पडतात पहा. तर त्या चार उपप्रकारांकडे आपण आता वळूया. पहिला जो उपप्रकार आहे त्यामध्ये आहे उद्देश दर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता हे अव्यय ओळखत असताना म्हणून आणि सबब, विद्यार्थी मित्रांनो मगाशी सुद्धा म्हणून शब्द गेलेला आहे आणि आता सुद्धा म्हणून शब्द आलेला आहे, परंतु वाक्यात उपयोग होत असताना कसा फरक पडतो ते आता आपण पाहूया. उद्देश दर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता उद्देश दर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखत असताना यामध्ये पहिलं वाक्य हे प्रधान असतं आणि दुसरं वाक्य जे आहे प्रधान आणि दुसरं जे वाक्य आहे ते गौण असतं बघा. आता गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असते, यामध्ये फरक काय आहे पा. हे प्रधान वाक्य जे आहे या प्रधान वाक्यावर हे गौण वाक्य अवलंबून असतं, उलटा परिणाम आहे पा. गौण वाक्याचा अर्थ आपल्याला लागत नाही, त्याचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला प्रधान वाक्य जे आहे त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा प्रकारची जर वाक्याची रचना झालेली असेल तर उद्देश दर्शक आणि मगाशी जे आपण म्हणून पाहिलेलं आहे त्या ठिकाणी पहिल्या वाक्याचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येत होता. म्हणजे हा जो बाण आहे पहिलीकडून दुसरे पहिल्या वाक्याकडून दुसरीकडे तो आपण मगाशी पाहिलेला आहे परिणाम बोधक मध्ये, आणि या ठिकाणचा जो बाण आहे तो गौण वाक्याकडून प्रधान वाक्याकडे आहे. हा जो फरक आहे हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो, लक्षात घ्या मी तुमच्याकडे आलोय परंतु मी कशासाठी आलेलो आहे तर मला सल्ला हवाय म्हणून मी आलेलो आहे. लक्षात घ्या मी तुमच्याकडे आलो परंतु कशासाठी आलेलो आहे तर मला सल्ला हवा, सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. बघा या ठिकाणी वापरलेला म्हणून हा शब्द या शब्दाचा वापर कशा प्रकारे केलेला आहे. म्हणजे हे जे काही गौण वाक्य आहे मी तुमच्याकडे आलोय या वाक्याचा अर्थ लावण्यासाठी आपणाला सल्ला हवा हे जे शब्द आहेत हे म्हणून मी जोडलेले आहेत, आणि म्हणून सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो या ठिकाणी झालेला म्हणूनचा वापर लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे पाठ कारणदर्शक. आता कारणदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखत असताना त्या ठिकाणी काही शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की कारण, का, की इत्यादी सारखे जे काही शब्द आहेत ना ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारणदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखत असताना त्यामध्ये सुद्धा एक वाक्य हे प्रधान असतं, दुसरं वाक्य हे गौण असतं, हे प्रत्येक ठिकाणीच आहे बघा या पद्धतीनं प्रधान आणि गौण. तर ती वाक्य जी आहे ती या ठिकाणी गौण वाक्यात प्रधान वाक्यातील कृतीचे कारण दिलेले असते पा. या ठिकाणी गौण वाक्यामध्ये प्रधान वाक्यातील जी कृती आहे कृतीचे कारण दिलेले असते. ते कसं आहे प्रधान वाक्याचे गौण वाक्यामध्ये ते कारण दिलेले असते. उदाहरणार्थ पहा म्हणजे लक्ष देईल तुमच्या, त्याने नोकरीचा राजीनामा दिला कारण त्याचे मालकाशी पटत नव्हते. बघा म्हणजे कृतीचं कारण कुठं दिलेलं असतं, प्रधान वाक्याच्या कृतीचं कारण हे गौण वाक्यामध्ये दिलेलं असतं. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे हा बाण परत पहिल्याकडून दुसरीकडे फिरतो आहे प्रधानकडून गौणकडे. त्याने नोकरीचा राजीनामा दिला, आता राजीनामा देण्याचं जे कारण आहे ते कारण या गौण वाक्यात सांगितलंय पहा, मालकाशी पटत नव्हतं हे त्याचं कारण होतं. म्हणजे अशा प्रकारे ही दोन वाक्य, त्याने नोकरीचा राजीनामा दिला हे प्रधान वाक्य, त्याचे मालकाशी पटत नव्हते हे गौण वाक्य, ही दोन वाक्य कारण या शब्दाने त्या ठिकाणी जोडलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कारणदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखायचं असेल तर पहिल्या वाक्याचं कारण जे असतं कृतीचं, पहिल्या वाक्यामध्ये जी कृती केलेली आहे त्या कृतीचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं असेल तर ते कारणदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे स्वरूपदर्शक. आता स्वरूपदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओळखत असताना काही शब्द आपणाला लक्षात ठेवावे लागतील. त्यामध्ये म्हणजे परत म्हणून आलेलं आहे बघा, त्यानंतर की यांसारखे जे शब्द आहेत. तर उदाहरणार्थ तो म्हणाला की मला पश्चाताप झाला. आता हे ओळखत असताना आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे
तर या अव्ययानी मागच्या शब्दांचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले आहे. कोणत्या? तर या कीने मागच्या शब्दांचं स्वरूप त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पा यामध्ये आपणाला तो म्हणाला आणि पुढचं जे आहे मला पश्चाताप झाला, या दोन वाक्यांना या ठिकाणी जोडलेला आहे कीन जोडलेला आहे. मग यामध्ये काय सांगितलेलं असतं? तर जे काही मागचे शब्दांचे स्वरूप आहे ते आपणाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मला पश्चाताप झाला हे कोण म्हणालेला आहे? तर तो म्हणालेला आहे. पा तो म्हणालेला आहे की मला पश्चाताप झाला. तर अशा प्रकारे म्हणजे म्हणून की या शब्दांचा जर वापर झालेला असेल तर ते स्वरूप दर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी यावे असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर दुसरे एखादा उदाहरण आपण पाहूया म्हणजेच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये पहा वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा. जो काही वसंत ऋतू आहे, वसंत ऋतू, या वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटलेला आहे. पहा ऋतूंचा राजा, वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा. आता या ठिकाणी वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा हा जो म्हणजे शब्द आहे, हा म्हणजे शब्द आपल्याला स्वरूप दर्शक गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययाचा शब्द आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे पाच संकेत दर्शक गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय. आता हे जरा ओळखायला सोपं आहे. पहा जर तर जरी तरी म्हणजे की यांच्यासारखे जे काही शब्द वाक्यामध्ये आलेले असतात. आता की इथे पण आलेला, इथे वरती पण की आलेला, इथे पण की आलेला, पण वापर त्याचा होत असताना कसा फरक पडलाय? जसं की यामध्ये कारण दर्शक मध्ये आपण कृतीचं कारण पाहिलं, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मागच्या शब्दाचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलं जातं. तसं संकेत दर्शक मध्ये नेमकी काय सांगितलं जातं? पहा इथे मात्र थोडस उलट आहे. एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जे असतात त्यामध्ये पहिलं जे वाक्य असतं संकेतदर्शक मध्ये ते आपल्याला गौण वाक्य आढळून येतं आणि दुसरं जे असतं ते परिणाम दाखवणारं प्रधान वाक्य असतं. इथं उलट आहे, एवढं फरक लक्षात घ्या. पहिलं वाक्य संकेतदर्शक मध्ये असतं गौण आणि दुसरं जे वाक्य असतं ते असतं प्रधान वाक्य. लक्षात घ्या, म्हणजे प्रमुख वाक्य हे असतं दुसरं आणि पहिलं वाक्य असतं ते गौण असतं संकेतदर्शक मध्ये. मग त्यामध्ये काय सांगितलं जातं? तर परिणाम दाखवणारे हे प्रधान वाक्य असतं. त्यामध्ये पाऊस भरपूर पडला की बरे होईल, हे जे प्रधान वाक्य असतं ना ते परिणाम दाखवणार असतं. परिणाम दाखवणारे लक्षात घ्या. इथं पहिली कृती आहे, इथं कृती झालेली आहे, कृतीचा परिणाम आहे. मगाशी सुद्धा आपण कृतीचं कारण पाहिलेलं आहे. इथं कृतीचा परिणाम आपण या ठिकाणी पाहतोय. पाऊस भरपूर पडला की बरे होईल, म्हणजे पाऊस जर पडला तर त्याचा परिणाम या ठिकाणी काय होणार आहे? तर तो या बरे होईल, तो कीने दाखवलेला आहे. तर बरे होईल पाऊस पडल्यानंतर आपण पाहतोय शेतकरी सुखावतो, संपूर्ण मानव जात किंवा निसर्ग सृष्टी सगळी सुखावते. म्हणजे त्या पाऊस पडण्याचा जो परिणाम आहे तो चांगला होतो आहे. म्हणून संकेतदर्शक मध्ये जर तर जरी तरी म्हणजे की यांसारखे शब्द येतात. एक उदाहरण आपण पाहूया जर तरच्या बाबतीमध्ये. आज जर सुट्टी मिळाली तर किती बरे होईल? पाच. आज जर सुट्टी मिळाली तर किती बरे होईल. सुट्टी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आनंदच होतोय. त्यानंतर जरी तरीचं सुद्धा एखादं वाक्य आपल्याला पाहता येईल. जरी तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही. तुमचा एखादा मित्र सहल चाललेली आहे तुमच्या शाळेची, तुमचा एखादा मित्र तुम्हाला म्हणतो की जरी तू सहलीला गेला तरी मी येणार नाही. अशा प्रकारे आपल्या बोलण्यामध्ये हे शब्द येत असतात. तर संकेतदर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे ते शब्द आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण उभयान्वयी अव्ययाच्या संदर्भामधले प्रमुख मुद्दे पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते आपण पाहिलं. चार उपप्रकार पाहिले, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याचा दुसरा प्रकार, त्याचेही चार उपप्रकार आपण पाहिलेले आहेत. शब्द लक्षात ठेवा आणि त्या पाठीमागे कृती कशी घडते तेही आपण लक्षात ठेवल्याशिवाय हा जो भाग आहे हा आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया. त्यामध्ये पहा केवल प्रयोगी अव्यय हा आपला शब्दांच्या अविकारी मधला पुढची शब्दाची जात आहे तिच्याकडे आपण वळूया. केवल प्रयोगी अव्यय ओळखत असताना पहा लक्षात ठेवायचंय आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अव्ययाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. या आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येतात, मग त्या भावनांना कुठेतरी आपण वाट करून देण्याचा प्रयत्न करत असतो.
तर त्या हालेल्या भावना उत्कटपणे उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तपणे आपण व्यक्त करत असतो आणि व्यक्त करत असताना जे काही उद्गारवाचक अव्यय आपल्याला वापरावे लागतात त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये बाप रे 12 वाजले. आपण जर समजा अभ्यास करायला बसलो किती वाजलेले आहेत रात्रीचे तेही लक्षात नाही आलं आणि अचानक आपण घड्याळाकडे बघितलं आणि रात्रीचे 12 वाजलेले असतील तर आपण अरे बाप रे 12 वाजले म्हणजे अजून मी वाचनच करतोय का लेखनच करतोय का खूप उशीर झाला अशा भावना आपल्या मनामध्ये येतात आणि आपल्या तोंडातून तो शब्द निघून जातो म्हणजे आश्चर्यचकित होतो इतका उशीर झाला का आपल्याला नवल वाटतं त्या ठिकाणी किंवा आश्चर्यचकित आपण होत असतो. तर दुसरं उदाहरण आहे पा अरे रे ही गोष्ट फार वाईट झाली. अरे रे ही गोष्ट फार वाईट झाली यावरून आपणाला कुठेतरी दुःख ही जी भावना आहे ना या भावनेचा बोध होतो पा. दुःखाच्या भावनेला वाट करून देण्यासाठी आपण अरे रे हा शब्द या ठिकाणी वापरलेला या वाक्यामध्ये. त्यानंतर पुढचं एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे आहा चांदणी किती छान पडली आहे असं आपण त्या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा शीतल असा प्रकाश पाहतो त्यावेळेला आपल्या मित्रांना किंवा आपले सोबत कोण असेल तर त्यांना आपण म्हणत असतो त्या वाक्यामधून आनंदाची भावना व्यक्त झालेली आहे म्हणजे आश्चर्य दुःख आनंद या ज्या भावना आहेत या भावना बापरे अरे रे आहा या शब्दांनी कुठेतरी आपण दाखवण्याचा प्रयत्न या वाक्यांमधून केलेला आहे. त्यानंतर केवळ प्रयोगी अव्ययांचे सुद्धा काही उपप्रकार पडतात त्या उपप्रकारांकडे आपण वळूया. त्यामध्ये आपणाला पहिला जे काही केवळ प्रयोगी अव्ययांचा उपप्रकार आहे त्यामध्ये हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखत असताना या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली बघा की हे जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे त्या केवल प्रयोगी अव्ययाच्या पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह असतं. बघा याचं नाव तुम्हाला माहिती आहे उद्गारवाचक चिन्ह. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा पा केवल प्रयोगी अव्यय जेव्हा वाक्यामध्ये त्याचा वापर होतो तेव्हा हे उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी वापरलेलं असतं त्यावरून आपल्याला ओळखणं सोपं जातं हे केवल प्रयोगी अव्ययाचं वाक्य आहे. पण आता उपप्रकार जे आहे त्याचे प्रकार त्या प्रकारामध्ये कुठे मोडतो हे ओळखणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पण हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता हर्ष दर्शक मध्ये आपणाला काही शब्द पुन्हा एकदा लक्षात ठेवावे लागतील. हर्ष या शब्दाचा अर्थ होतो आनंद. लक्षात घ्या हर्ष म्हणजेच आनंद. आता आनंदाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण कशा प्रकारचे शब्द वापरतो ओहो वा वाह वा अहा इत्यादी सारखे जे शब्द आहेत ते आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी आपण वापरत असतो. उदाहरणार्थ ओहो तुम्ही केव्हा आलात आपल्या आवडीचे नातेवाईक जर आपल्या घरामध्ये आलेले असतील अचानक आपण पाहिलं तर आपल्याला इतका आनंद होतो तर आपण सहज बोलून जातो ओहो तुम्ही केव्हा आलात असं आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आनंद नावाची जी भावना आहे ती व्यक्त आपल्या बोलण्यातून होत असते. त्यानंतर दुसरा जो काही केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे तो आहे शोक दर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता शोक या शब्दाचा अर्थ होतो दुःख. दुःखाची भावना आपल्याला कुठेतरी व्यक्त होताना दिसते आहे पा शोक. अरे रे हाय हाय अगं आई ग इत्यादी सारखे जे शब्द आहेत ते वाक्यामध्ये आलेले असतात. जसं की पहा एक वाक्य दिलेलं आहे अरे रे बिचारा नापास झाला. आता अरे रे बिचारा नापास झाला यामध्ये आपल्याला कुठेतरी नापास झालाय म्हणून दुःख झालेलं आहे आणि ते दुःख आपण सहज आपल्या दुःखाच्या भावनेला वाट करून देतो आणि या वाक्याचं उच्चारण आपण करत असतो म्हणजे शोक दर्शक केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यानंतर आश्चर्य दर्शक. आश्चर्य कुठेतरी आपल्याला नवल वाटतं अरे वा अबब अरे बापरे इत्यादी अशा प्रकारचे शब्द आपण त्या ठिकाणी वापरत असतो. उदाहरणार्थ पा अरे वा काय सुरेख गायला तो. एखाद्यानं जर सुंदर अशा प्रकारचं गोड आवाजामध्ये गाणं गायलेले असेल तर आपल्या तोंडातून हे शब्द सहजपणे बाहेर पडून जातात पा अरे वा काय सुरेख गायला तो. तर अशा प्रकारे या शब्दांचा वापर वाक्यामध्ये केला जातो आणि हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते मात्र त्या ठिकाणी त्या शब्दांच्या नंतर दिलेलं आढळून येतं. त्याच्यानंतर पुढचं आहे पा अनुमोदन किंवा संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये होय हो ठीक अच्छा बराय
या शब्दामधून कुठेतरी आपणाला काय लक्षात येतं? होकार दिलेला आहे, संमती दिलेली आहे. बघा, होकार ही संमती दर्शक, अनुमोदन किंवा संमती दर्शक, याच्यातून होकार लक्षात येतो. बघा, तर पा होय, ठीक, हो, अच्छा, बरं आहे, हे जे शब्द आहेत हे आपण पाठ करा. त्यानंतर उदाहरण पाहूया. हो चालेल ना, तुम्ही केव्हाही आमच्याकडे या. हो चालेल ना म्हणजे होकार दिलेला आहे, त्यांच्या येण्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी संमती दिलेली आहे. पा संमती, हे तुम्ही केव्हाही आमच्याकडे या हे बोलत असताना आपण हो चालेल ना तुम्ही केव्हाही आमच्याकडे या अशा प्रकारे वाक्य आपण बोलून जातो. त्याच्यानंतर आता आपल्याला केवल प्रयोगी अव्ययाच्या पुढच्या उपप्रकाराकडे जायचं आहे, तो आहे तिरस्कार दर्शक. आता तिरस्कार दर्शक त्यामध्ये पहा की छे, छट, हट, छी यासारखे जे काही शब्द आहेत, तिरस्कार म्हणजे आपल्याला कुठेतरी किळस येत, किळसवाणी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. बघा, आता या तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीमध्ये एखादं उदाहरण आपण पाहूया. त्यामध्ये पा छट काही झालं तरी हे वाईटच आहे. पा छट काही झाले तरी हे वाईटच आहे, म्हणजे वाईट गोष्टीचा तिरस्कार आपणाला केलेला या ठिकाणी लक्षात येतो आहे. त्यानंतर उद्वेग किंवा संताप दर्शक. आता संताप मधून आपणाला एक भावना लक्षात येते. बघा इथंच लिहितो पुढे, दिसत नाही, रागाची भावना, क्रोधाची भावना. क्रोध जो असतो तो आपल्याला या ठिकाणी, एखादी गोष्ट जर आपल्याला पसंत पडली नाही, त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जर द्वेषाची, क्रोधाची, रागाची भावना निर्माण झाली, तर आपण त्या ठिकाणी सहज बोलत असतो हट, छट, थोत, अशा प्रकारचे जे काही शब्द असतात ते शब्द आपल्या बोलण्यामधून बाहेर पडतात. त्यामध्ये पहा, एक वाक्य आपण या ठिकाणी मी सांगतोय, हट मी काय म्हणून त्याला क्षमा करायची. बघा, दोन मित्रांमध्ये भांडण झालेलं असेल आणि जर तुम्हाला समजावत असतील, आई वडील असतील, शिक्षक असतील, जर समजावत असतील, ते म्हणत असतील की त्याला माफ करून टाक, कशाला मनामध्ये राग धरतो, तर आपल्या तोंडातून ते शब्द, उद्वेगाचे शब्द, संतापाचे किंवा रागाचे, क्रोधाचे ते शब्द सहज बाहेर पडतात की हट मी काय म्हणून त्याला क्षमा करायची. हे आपल्या मनातला तो क्रोध कुठेतरी त्या शब्दातून, हट या शब्दातून बाहेर पडत असतो. तसंच पुढचा प्रकार आहे मौन दर्शक. आता मौन दर्शक मध्ये शांत, शांतता, शांततेची कुठेतरी जाणीव आपणाला होते, चुप, गप्प, अशा प्रकारचे शब्द त्या वाक्यामध्ये आलेले असतात. वाक्य आपण पाहूया, चुप तू काही सुद्धा बोलू नकोस, असं सुद्धा आपल्याला आपला मित्र, घरातले नातेवाईक, वर्गात सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे पुढचा उपप्रकार आहे संबोधन दर्शक. संबोधनामध्ये अहो, अग, अरे, ए इत्यादी इत्यादी. तर अशा संबोधन दर्शक जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे हे शब्द तुम्ही पाठ करा. जसं की एखादी पत्नी आपल्या पतीला म्हणत असते अहो, त्यानंतर अग, अरे, ए आपण मित्राला म्हणतो ए जरा इकडे येतोस का, अशा प्रकारे आपण बोलत असतो. त्यानंतर आपण पुढचा प्रकार जो आहे त्याच्याकडे वळूया, विरोध दर्शक. आता विरोध म्हणजे इथे कुठेतरी परत नकार दाखवलेला आहे की जे काही आपल्याला सांगितलं जातं त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला मनामध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण होते, लक्षात घ्या. विरोध दर्शक, छे छे, छट, उहू इत्यादी अशा प्रकारचे शब्द त्या वाक्यामध्ये आलेले असतात. परंतु वाक्यात वापर होत असताना इथे वरती छट शब्द गेलेला आहे, त्या ठिकाणी क्रोध व्यक्त होतोय, लक्षात घ्या, राग व्यक्त होतोय. इथेही छट शब्द आलेला आहे, या ठिकाणी मात्र नकार, म्हणजे वाक्याचा अर्थ लावल्यानंतर वाक्यामध्ये नकार असेल तर तो छट शब्द विरोध दर्शकचा आहे. वाक्याचा अर्थ लावल्यानंतर छट जो त्या वाक्यामध्ये आला असेल, अर्थ लावल्यानंतर जर क्रोध आपल्याला जाणवत असेल तर तो छट शब्द हा संताप दर्शक किंवा उद्वेग दर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा आहे. हा शब्द एकच आहे पण वापर कसा झाला त्याच्यानुसार जो फरक आहे तो फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर याचं एखादं वाक्य आपण पाहूया, उहू हे कदापि शक्य होणार नाही, आपण असं बोलून जातो, विरोध दर्शवतो. तुमचा मैदानावर खेळ, खेळाचा संघ असेल आणि एखाद्या मित्राला सहभागी करून घेण्याच्या विषयी दुसरा एखादा मित्र सहज बोलून जातो, उहू त्याला कदापि सहभागी करून घेतलं जाणार नाही किंवा ते कदापि शक्य होणार नाही, असं आपण बोलून जातो. त्यानंतर पुढचा जो काही केवल प्रयोगी अव्ययाचा 10वा प्रकार आहे,
प्रशंसा दर्शक, आता प्रशंसा म्हणजे यामध्ये काय केली जाते तर स्तुति केली जाते, लक्षात घ्या. हे जे काही शब्द आहेत ना ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहा वाह वाह, शब्बास, भले इत्यादी सारखे शब्द त्यामध्ये कुठेतरी स्तुती सुमने उधळली जातात या शब्दांच्या माध्यमामधून. एक वाक्य या ठिकाणी थोडक्यात पाहूया आपण. शाब्बास, परीक्षेत चांगले यश मिळवलेस. पहा शाब्बास, परीक्षेत, परत उद्गारवाचक चिन्ह, आणि परीक्षेत चांगले यश मिळवलेस. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवल्यानंतर शाबासकी मिळते आहे, म्हणजे कुठेतरी आपली स्तुती केली जाते, प्रशंसा केली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात आपण घाईघाईनं केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीमधील जे काही प्रकार आहेत 10 ते आपण पाहिले. हर्ष म्हणजे आनंद, लक्षात ठेवा आनंदाची भावना. परत एकदा ओझरत्या स्वरूपात IMP. हर्षदर्शक म्हणजे आनंदाची भावना व्यक्त होते. शोकदर्शक म्हणजे दुःखाची भावना व्यक्त होत असते. आश्चर्यदर्शक कुठेतरी आपल्याला नवल त्या ठिकाणी वाटतं. अनुमोदन किंवा संमती, त्यामध्ये होकार किंवा संमती दिलेली असते. त्यानंतर तिरस्कार, तिरस्कारामध्ये कुठेतरी किळस त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असते. उद्वेग किंवा संताप दर्शक, राग किंवा क्रोध आपण त्याला म्हणतो तो जाणवतो. मौन दर्शक म्हणजे शांतता जाणवते. संबोधन दर्शक मध्ये कुठेतरी एखाद्याच काय म्हणतो आपण त्याला, वो संबोधन आपल्या उद्देशून बोललं जातं. पहा त्यानंतर विरोध दर्शक मध्ये नकार आपल्याला जाणवतो, आणि प्रशंसामध्ये स्तुती जाणवते. ह्या अशा प्रकारे स्वतःच्या नोट्स तुम्ही काढा, म्हणजे तुमच्या पूर्णपणे हा मुद्दा लक्षात येईल. आणि आता शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण, वेळेचं बंधन आपल्याला आहे. प्रश्नाचं स्वरूप, पुढील पैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखी शब्दाची जात सामान्य नाम आहे. 2020 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर पहा पर्याय दिलेले आहेत. वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो, हा पहिला पर्याय, त्यामध्ये 12व्याला अधोरेखित केलेला आहे. दुसरा पर्याय आहे मानवता हाच खरा धर्म, यामध्ये मानवता शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तिसरा पर्याय आहे गावोगावी नारद मुनींची संख्या वाढलेली आहे, यामध्ये नारद मुनी ची या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. चौथा जो पर्याय आहे बोलावणे, बोलावणे आल्याशिवाय जाणार नाहीच, बोलावणे या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आता प्रति या ठिकाणी विचारलेले सामान्य नाम, मग आता सामान्य नाम ओळखत असताना आपल्याला नेमके सामान्य नाम कोणाला म्हणायचं ते अगोदर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सामान्य नामाच्या बाबतीमध्ये आपण मागच्या काही तासांमध्ये पाहिलेलं आहे की एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. मग सामान्य नाम, सर्वसामान्य नाम, आता त्यामध्ये आपण पाहूया की 12व्या वर्षी म्हणजे हे काही नाव दिलेलं नाही, तिथे संख्येचा बोध होतोय. मानवता या ठिकाणी तिथे आपल्याला नाव दिलेलं आठवत नाही. बोलावणे इथेही नाही. नारद मुनी हे नाम, नारद मुनींची संख्या वाढलेली आहे. आता नारद मुनी हे विशेष नाम आहे, लक्षात घ्या. नारद मुनी काय आहे? विशेष नाम. विशेष नामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलेले एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचं ते नाव दिलेलं आहे. परंतु असे असले तरी काय झालेलं आहे, आणखी त्याच्यासारखे आणखी कोणीतरी आहेत, आणि म्हणून त्याचा वापर या वाक्यामध्ये जो झालेला आहे तो वापर होत असताना त्या ठिकाणी सामान्य नाम म्हणून वापर झालेला आहे. मी नामाविषयी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये ही एक नियम सांगितला होता, पहा कधी कधी विशेष नामाचा उपयोग सामान्य नामासारखा होतो, आणि ते उदाहरण आपण घेतलं होतं तो अगदी कुंभकर्ण आहे. म्हणजे तो कुंभकर्ण हे एका व्यक्तीचं जरी नाव असलं तरी तो त्याच्यासारखे अनेक आहेत असा बोध त्या ठिकाणी वाक्यातून होत असेल तर त्या विशेष नामाचा उपयोग सामान्य नामासारखा होतो. नामाविषयी काही महत्वाच्या गोष्टी मी ज्या सांगितल्या होत्या त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी योग्य जे उत्तर आहे ना याचं ते आहे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं आजचा जो तास आहे तो या ठिकाणी आपण थोडक्यात संपवतो आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनी जे नियम आहेत, जे उपप्रकार आहेत, जे काही महत्वाचे शब्द आहेत, काही क्लुप्त्या आहेत त्या स्वतःच अभ्यासातून सिद्ध करून परीक्षेला सामोरं जावं. या मिशन आरंभ उपक्रमाअंतर्गत मला जी तास घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली त्याबद्दल मी नियोजनकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खूप छान अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. आजची तासिका या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
बघा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी मराठी कार्यात्मक व्याकरणातले सर्व घटक आजपर्यंत सरांनी जेवढं व्याकरण घेतलं एकदम डीपपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. मला वाटतं व्याकरणातला मराठी व्याकरणातला परीक्षेतला फायनल परीक्षेतला एका विद्यार्थ्याचा प्रश्न चुकणार नाही याची नक्कीच गॅरंटी आम्हाला आहे. तर मी आपल्याला जे आज तज्ज्ञ मार्गदर्शन लाभले असे आदरणीय भीमा लिंबे सरांचा जिल्हा परिषद अहमदनगर व पंच समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजची तासिका संपली असे जाहीर करतो. तर आपण थांबूया, उद्या पुन्हा एकदा नव्याने नवीन विषयाने आपण बालमित्र सर्व भेटणार आहोत. सर्व बालमित्रांचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी पूर्ण वेळ क्लासला जॉईन राहिले. तर आपण आजची तासिका संपूया. धन्यवाद सर.